सरळ पेपर ठेवायचा, त्यानंतर बाहीची घडी तयार करण्याकरिता आपल्या दिशेने पेपरला 8.5 इंच फोल्ड करा. किती इंच? 8.5 इंच. मोंढा अधिक 3 इंच, 5.5 इंच मोंढा असेल तर 5.5 अधिक 3 म्हणजे किती? 8.5 इंच. आलं ना लक्षात? 8.5 इंच. मग असं घेतल्यानंतर दोन ठिकाणी टिक मार्क करायचा आणि अशी फोल्ड तयार करा. ओके, फोल्ड तयार झाली, बाहीची घडी तयार झाली. यानंतर मग आपले बाहीचे माप 4 इंच, 4 अधिक 2. चला म्हणा सगळ्यांनी एकदा म्हणा, 4 अधिक 2 बरोबर 6. आणि आतमध्ये किती घ्यायचं? 2.5 इंच. आतमध्ये किती घ्यायचं? 2.5 इंच. ओके, मग दोन उभ्या रेषा काढा. काय काढायचं? दोन उभ्या रेषा काढा. बघा, अशा दोन उभ्या रेषा काढायच्या, बर का? आणि यानंतर 4 अधिक 2 बरोबर 6 जिथे येतो तिथे असं बोट ठेवायचं. ओके, आणि ही स्केल पट्टी अशी बोटाला लावायची, बरोबर. आणि अशी तिरपी कच्ची रेषा काढा. कशी काढायची? कच्ची रेषा काढा. आणि या कच्च्या रेषेला टेपने मोजून निम्मे करा. आता इथे 9 इंच येत आहे. किती इंच येत आहे? मग 9 च्या निम्मे किती? 4.5 इंच. बघा, 4.5 इंच झाल्यानंतर मग वरच्या दिशेने पेन ठेवून काय म्हणायचं? पहिला बाहेरचा, दुसरा आतला. म्हणा सगळ्यांनी एकदा, पहिला बाहेरचा, दुसरा आतला, असे गोलाकार काढा. ओके, यानंतर या मध्यबिंदूच्या बाजूला 1/2 इंच. किती इंच घ्यायचं? 1/2 इंच. आणि मग यानंतर म्हणायचं, माझ्यासोबत म्हणा, 1.5 इंच. 1.5 इंच. समांतर अंतर घेऊन, समांतर अंतर घेऊन घेतलेल्या बिंदूला स्पर्श करा. घेतलेल्या बिंदूला स्पर्श करा. आणि आणि खाली समांतर रेषा जोडा. खाली समांतर रेषा जोडा. वरच्या दिशेने किती घेतला आपण? 1.5 इंच. खालच्या दिशेने किती घेतलाय? 1.5 इंच. सगळ्यांना लक्षात राहील का? हो. अशा प्रकारे बाहीची आकृती तयार झालेली दिसेल. ओके, चालेल.